अहो, तुमच्याकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर एखादी कादंबरी आहे का? हो, मी मृत्युंजय, मी संभाजी. संभाजी महाराज यांच्या जीवनावरची ही कादंबरी नाही वाचली तर काय अर्थ आहे राव? काय सांगता, इतकी छान आहे ही कादंबरी. कोण आहेत लेखक? सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहासकार संजय सोनवणी यांनी खूपच भावस्पर्शी लिखाण केलेलं आहे. यात प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. वाचताना डोळ्यात पाणी नक्कीच तरळून जातं. ही कादंबरी तुम्ही घरपोचही मागवू शकता. हा घ्या मोबाईल नंबर, या नंबरवर संपर्क करून हे पुस्तक मागवता येते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरूनही तुम्ही कादंबरी घरपोच मागवू शकता. आता मी एवढं बोलतोच आहे तर मी तुम्हाला कादंबरीची थोडी झलक आणि त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तक समीक्षक राकेश पाटील यांनी केलेले परीक्षण सांगतो. संगमेश्वर येथे संभाजीराजांना मुघलांनी कैद केले इथपासून ते त्यांची हत्या या सुमारे 40 दिवसांच्या प्रवासात कादंबरी आपल्यासमोर इतिहासाची पाने उलगडीत राहते. या 40 दिवसाच्या मृत्यूमार्गावरून संभाजीचे भावविश्व उलगडून दाखवलेल्या लेखकाच्या संकल्पनेची दाद द्यायला हवी. कादंबरीची सुरुवात होते ती संगमेश्वर येथे. शंभूराजांचा तळ पडलाय, शिरक्यांना नमवून राजे रायगडाकडे निघाले. हरबा देसायाच्या अर्जोजी यादवाच्या वतनाचा निवाडा करता आहेत. सोबत कवी कलश आहेत. म्हाळोजी, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ यासारखे सहकारी आहेत. स्वराज्यातील निबिड अरण्यात दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले सुरक्षित असे संगमेश्वर. लेखकाने अत्यंत कौशल्याने त्या क्षणचित्राच्या माध्यमातून वाचकांना थेट संभाजीच्या छावणीत नेऊन पोचवण्यात यश मिळवले. कादंबरी या सुरुवातीच्या नाट्यमय रचनेनंतर थेट संभाजीराजांच्या संवादाकडे, मनोगताकडे वळते. आणि संगमेश्वरच्या तळावर अचानक पडलेली मोगली धाड, अकस्मात झालेली कैद, शेख निजाम संभाजी आणि कलश यांना घेऊन तडक निघालाय. खुद्द स्वराज्यातील गड किल्ल्यांच्या, सह्याद्रीच्या घाटावाटाच्या साक्षीने मराठ्यांचा छत्रपती कैद होऊन मोगली तळाकडे निघालाय. हा 40 दिवसांचा प्रवास मृत्यूच्या दिशेने, सुटकेची आशा, विश्वास ते असहाय्य, अगदी हतबलता, संतापजनक वेदनादायी फसगत, ते साक्षात मृत्यूला आव्हान देणारा दुर्दम्य स्वाभिमान. संभाजीच्या या काळालाही जिंकून जाणाऱ्या मृत्युंजयी प्रवासाची ही कहाणी. कवी कलश यांना उद्देशून संभाजी आपल्या स्वतःशी संवाद साधतात. शंभूराजे कलशाला उद्देशून वाचक्याशी थेट संवाद साधतात. छत्रपती संभाजीराजा स्वतःच आपल्या चरित्राचा आणि इतिहासातील घडामोडींचा लेखाजोखा मांडतो. इतिहासातील एक एक रहस्यावरून पडदा उलगडीत राहतो. कलशा, मध्यान्न झाली आहे रे. डोळीचा सूर्य अगणित किरणांच्या असह्य सुया टोचतो आहे. आता जरा सपाटी आहे. चढणी उतार आणि हे वैडेवाकडे मार्ग संपत नाहीत. कोठे आलोत आपण? कोठे नेतायत हे आपल्याला? कोल्हापूरला? कराडला? कोठे? त्यांनी आम्हाला आता घोड्यावर बसवले खरे, पण लगाम आमच्या हाती नाही आहे. हाती आहेत बेड्या. जसे काही आम्ही या विश्वाचे घटकच नाही. स्वेच्छेने हालचाल ही करायची नाही, परिस्थितीचे गुलाम जसे. माफ कर कलशा, आम्हाला वाटले होते की रात्रीच आम्हाला सोडवायचा प्राणांतिक प्रयत्न होईल. नाही झाला. कसे गळाटले माझे वीर! कोठे लोपले त्यांचे प्रसंगावधान आणि धैर्य? कोठे गेला त्यांचा गनिमिकावा आणि स्वराज्याशी घेतलेली शपथ? झापड येते डोळ्यावर. तरीही वाटतं बेभान टाच मारावी या मरतुकड्या घोड्याला आणि बेभान सुटावे चिरत या मुकरबी सैन्याला. तोडवाव्यात या बेड्या बनवून त्यांनाच फास, या कमिन्यांचा जीव उधळावा अश्व असा की जो सलाम देईल सूर्याला. जाऊ दे, आम्ही नुसती बडबड करतोय. वाटते ते अनेकदा होतेच असे नाही. पोर्तुगीजांना तुला आठवते कलशा, गोव्यावरची स्वारी? जुवे बेटाला सरशी करून आम्ही खुद्द गोव्यावर चाल करून जात होतो. फिरंगी पळत सुटले होते. त्यांचे कत्तल करत आम्ही पुढे सरकत होतो. विजरही जखमी झाला होता. त्यात मांडवीला भरतीने पूर आलेला. फिरंग्यांना धड माचवेही हाकता येईनात. कुत्र्यासारखे हाल झाले त्यांचे. पाठलाग करायला आम्हीही घोडा पाण्यात घातला. पळणारे फिरंगी गोवा किल्ल्यावर जाणार आणि गोवा जिंकायला त्यापेक्षा नामी संधी कोणती? विजरहीचा खात्मा करून त्याने स्वराज्याचे जे अपराध केले त्याचा सूड घेता आला असता. आमचे स्वकीय, त्याला जेही कोणी मिळाले होते त्यांना पुन्हा परत आणण्याची संधी समोर ठाकलेली होती. मुघलांशी सलोखा करून सारा कोकण टाचेखाली आणण्याचा मनसुबा त्यांचा. कसा यशस्वी होऊ देणार आम्ही? आमचा घोडा वाढत्या पाण्यामुळे पवनीला लागला.
जिना पावे तो पाणी आले, पाणी वाढतच चाललेले, घोड्याला पोहणे अशक्य। आम्ही उडी मारून लगाम धरून पोहू लागलो। अंधार दाटायला लागलेला। आमच्या मावळ्यांना आमची फिकीर मोठी। जीवाची पर्वा न करता त्यांनी आम्हाला त्या बेभरवची पाण्यात गाठलं आणि आमच्या सोबत पोहत घोडा पल्याड नेला। एवढे जीवाला जीव देणारे बहादूर शहजादा अकबर ही भारावला। म्हटला असले जीवास जीव देणारे वीर आहेत तोवर तुमच्या स्वराज्याचा सूर्य कधी ढळणार नाही। गल्लत होतास तू शहजाद्या, एहसान फरामोश निकले सब। असल्या भयान संकटाच्या वेळीस आम्हास एकाकी टाकून गेले कोठे ते? रात्रंदिन आम्ही त्यांच्या सोबतीने झुंजा दिल्या। आज त्यांनी का बरे असे त्यागले असेल आपल्याला? की अजून काही योजना बनवत आहेत ते? की आम्हीच अटक झालोत म्हणून धास्तावले आहेत ते? गळाटलेत की काय ते? छे, गळाटलेले नसतील कलशा। मुकर्रबाशी झुंजच का दिली नाही त्यांनी? लढाईत हरलो असतो तर आम्ही तर बात वेगळी, पण सहशी हरलो नसतो आम्ही। त्यांनी निम्मी तरी सेना गारद केली असती, आम्हाला तो पकडू तरी शकला नसता। आम्ही त्याला बगल देऊन सटकलो असतो, पण धड लढाईच केली नाही त्यांनी। ते आले छोटी चकमक, ते पळाले आणि आम्ही पकडलो गेलो। आम्ही तयार होऊन मैदानात उतरेपर्यंत खेळ खतम। शिवरायांचे महनीय स्वराज्य, सत्ता लोलोपांची कटकारस्थाने आणि स्वतःचे मनस्वी भावविश्व यांचा इत्यंभूत दांडोळा शंभूराज्य स्वतःच आपल्या समोर सादर करतात। या संवादात शेख निजाम येऊन जातो। संभा, बडे खूप दिख रहे हो, कसली दिक्कत तर नाही ना? दिक्कत तो तुझी होगी शेख, आज कैसे याद आई? या अल्लाह, इतनी बड़ी खुशखबरी, सोचा तुम्हें ना सुनाई तो बड़ी नाइंसाफी होगी। क्या? बस बात यह है संभा, अब तुम राजा नहीं रहे। तुझा कैदेत आहे शेख, पण राजा तर आम्ही आहोतच। हम तुम्हारी कैद में होंगे मगर तुम्हारे खादिम तो नहीं। हम सिर्फ राजा नहीं, इस मुल्क के छत्रपति है छत्रपति। गलत सोच संभा, आम्ही तुला हीच तर खुशखबरी द्यायला आलोय। तुम राजा नहीं रहे, रायगडावर आज जल्लोष आहे। वाह, अल्लाह परवर्तिगार तेरे एहसान। बेटा तेरा भाई राजाराम अब राजा बन चुका है। झूठ। झूठ मैं क्यों बोलू, सच्ची तो कहा। तेरे प्यारे खादिम थे ना पनियाले पर, वे तो कब के अल्लाह को प्यारे हो गए। मार डाला तेरे भाई ने उन्हें। झूठ, साफ झूठ, नामुमकिन, असे होऊ शकत नाही। हो ना तो नहीं चाहिए मगर हुआ है। अब राजाराम राजा है। आज ही सवेरे उसने राजा की बागडोर संभाली है। तेरे खादिम क्या है उनके नाम याद नहीं, सीधे खाई में फेंक दिए गए हैं। अब तेरा ना रायगढ़ पे ना पनियाले पे कोई नहीं है। तू झूठ बोल रहा है मक्कार। हमें क्या जरूरत झूठ की। संभा तेरे लोगों ने तो तुझे बेदखल कर दिया, ताज्जुब है। तेरे बंदों को मार डाला, ताज्जुब है। हंसी आती है तुम पर संभा। तू झूठ बोल रहा है, तुझा मकसद काही असो तो कामयाब होणार नाही या झूठने। छोड़ द्या गोष्टी, आम्ही आता कोटे आहोत आणि कोटे नेणार आहे सांभाला। तुझे यकीन होत नाही संभा? ठीक आहे, अब हम कराड़ा पहुंचे है, बादशाह के सामने ले जाएंगे तुम्हें। ते तय करतील तुझा हसर काय करायचा ते। अभी खबर मिली बुरा लागा तो बताने आया, तू राजा राहिला नाही संभा। क्या भाई पाया तूने? हाँ क्यों न पाएगा, त्याला कैद ठेवला एवढी वर्ष, जैसे तुम वैसा हो। तुझे सारे दरबारी राजाराम के साथी है। गांव गांव लोग नाच रहे हैं, गा रहे हैं। तेरे जुल्म से बरी हो गए ना वो बदमाश सूअर के पिल्ले, झूठ पे झूठ बके जा रहे हो, दफा हो जाओ यहां से। तुम हमें हुक्म क्या दोगे संभा? अपने हाल तो देखो, गुरूर उतरा नहीं अब तक। हमारे इलम ने तुझे इतनी आसानी से पकड़ा, पूरी कायनात हमारी फतेह पर सिर ऊंचा किए है। एक राजा को पकड़ा, भाग गए ना तुम्हारे ही लोग। क्यों, गुरूर में रहने वाले संभा अब भी तुम्हारे होश ठिकाने नहीं आए? आ जाएंगे। आज संभा का मुंह मीठा करो,
उसका भाई राजा जो बना है। कादंबरी ऐतिहासिक घटनाक्रमावर आधारित अस्सल पुराव्यांशी बांधिलकी ठेवून आपल्यासमोर इतिहासाचे विश्लेषण करीत राहते हे उल्लेखनीय आहे। जेदे शकावली, फुतहाते आलमगीर, ईश्वरदास नागर, मासिरे आलमगीर, साकी मुस्तेद खान यांची अद्रुते अस्सल पुरावे म्हणून सातत्याने आपल्यासमोर येत राहतात। त्यातून कादंबरी वाचकाला अस्सल इतिहासाशी कायम संलग्न ठेवून वाटचाल करीत राहते। या 40 वेदनादायी दिवसांच्या मृत्यूच्या दिशेने झालेल्या प्रवासात शंभूराजे आधी आशावादातून हतबलतेकडे आणि मग कैदी असूनही साक्षात मृत्यूला आव्हान देत उभा ठाकलेल्या झुंजार योद्ध्याच्या दुर्दम्य आत्मशक्तीने मृत्युंजय कसे सिद्ध झाले ते लेखकाने कौशल्याने लेखनीबद्ध केलंय। आजवर शोकांतिका म्हणून पाहिलेल्या या कथानकाला एका मृत्युंजयी महाकाव्याच्या रूपाने सादर करण्यात कादंबरी नक्कीच यशस्वी ठरली। संभाजीराजांच्या आयुष्यावर अनेक नाटके लिहिली गेली। अत्यंत विपर्यस अशी संभाजीराजांची व्यक्तिरेखा यातून प्रदर्शित झाली। ही कादंबरी स्वतःच एक महानाट्य आहे। रंगभूमीला आव्हान देणारा शंभूराजा यातूनच नक्की साकार होत आहे। एकीकडे रायगडावरील मुत्सद्द्यांशी घरभेद्यांची कारस्थाने यात फसगत झालेला राजा संभाजी, तर दुसरीकडे बादशाह औरंगजेब, दिलेरखान, शहजादा अकबर यांच्या गोटात घुसून त्यांनाच मात देणारा, दिल्लीच्या तख्ताला उलटण्याची खेळी खेळणारा धुरंधर मुत्सद्दी शंभूराजा, एकीकडे मुघलांसह इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशा शत्रूंची टोळधाड एकदाच अंगावर घेणारा रणझुंजार योद्धा, तर दुसरीकडे शाक्त, वैदिक अशा धर्मसत्तांच्या भोऱ्यात अडकलेला छत्रपती, असा इतिहासाच्या महत्वपूर्ण पण अस्पर्श पैलूंचा सारीपाठ मांडून लेखकाने शंभूराजांच्या झुंजावाती आयुष्यातील चिरंतर दवंदवाचे रहस्य या कादंबरीतून उजळून काढले आहे। शंभूराजाच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला उंचावणारी, सार्थ न्याय देणारी ही कादंबरी आहे। मी मृत्युंजय, मी संभाजी। लेखक संजय सोनवणी, प्रकाशक प्राजक्त प्रकाशन। संपर्क 98 90 95 66 95।